तर नवनीत राणांविरोधात आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी घेतली. आता ब्रह्मदेव जरी आला तरी आम्ही मागे हटणार नाही असं आमदार बच्चू कडू म्हणतायत. यावर राणांनी काय म्हटलंय तेही पाहूया. शिंदे साहेबांना आम्हाला त्यावेळेस दिव्यांग मंत्रालय झालं नाही म्हणून आम्ही शिंदे साहेबांना शब्द दिला, त्यांनी तो पाळला. मग आमची लाख बदलामी झाली आहे तरी आम्ही जे आहे ते केलं. आता या अमरावतीकरांसाठी ज्या जिल्ह्यात आम्ही जन्माला आलो त्या जिल्ह्याच्या एका चांगुलपणासाठी ही भूमिका आपण घेतलेली आहे आणि या भूमिकेबद्दल आमची बांधिलकी आहे. आता कोणी काही आलं, ब्रह्मदेव जरी खाली आला तर आम्ही काही त्याच्यातून बाहेर निघणार नाही. आमचं काम आहे, कर्तव्य, ज्या पक्षासोबत ज्या NDA चे घटक जे नेते आहे आता त्या लीडरांचंही कर्तव्य आहे की आपल्याला जर पुढे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सीटची आवश्यकता जर आहे तर या लोकांना सगळे लोकांनी मोठे लीडरांनी समजून घेतलं पाहिजे. मी तर खूप नवीन आहे, मी फक्त काम करू शकते जनताची सेवेसाठी. 5 वर्ष नाही, 13-12 वर्षापासून अमरावतीकरांच्या सेवेमध्ये आहे. तर हे जास्त जेवढेही मोठे लीडर आहे त्यांना त्यांच्या पार्टीचे लीडरांनी समजून घेतलं पाहिजे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.